खरं म्हणजे नरसीची ही सभा बघितल्यानंतर, हा जनसागर बघितल्यानंतर माझ्या मनामध्ये कुठलीही शंका उरलेली नाही की रेकॉर्ड मताने या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकरांचा विजय होणार आहे. आणि आपण सगळ्यांनी बघितलं, आपण चिखलीकर साहेबांचं भाषण ऐकलं आणि आपण अशोकराव चव्हाणांचंही भाषण ऐकलं. भाषण कसं होतं? तू मुझे पसंद, मैं तुझे पसंद, अशा प्रकारचं भाषण होतं. त्यामुळे आता या दोन ताकदी एकत्रित आल्यानंतर मला विश्वास आहे एक मोठा रेकॉर्ड या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. बंधू भगिनींनो, मी केवळ एवढंच सांगण्याकरता या ठिकाणी उभा आहे. या निवडणुकीमध्ये केवळ दोन या प्रकारच्या बाजू आहेत. एकीकडे नेतृत्व करणारे माननीय मोदीजी आहेत, मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे. या ठिकाणी शिवसेना आहे, भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रासप आहे, रिपाई आहे, जनसुराज्य आहे, अशा अनेक पक्ष आपल्या सोबत आहे. आपल्या या विकासाच्या गाडीचं इंजिन माननीय मोदीजी आहेत. या इंजिन सोबत मोठे मोठे आपण बोग्या लावले आहेत. या प्रत्येक बोगीमध्ये सामान्य माणसाला बसवून विकासाच्या रस्त्यावर नेण्याचं काम आपण करणार आहोत.